नागपुर के यशोधरा नगर पुलिस स्टेशन अंतर्गत एक युवक द्वारा चाकू से हमला किए जाने का मामला सामने आया है। पुलिस सूत्रों से मिली जानकारी के अनुसार घटना 31 तारीख की रात की बताई जा रही है, जिसमें फिरियादी महेंद्र सिंह लोहिया ने अपने घर के टाइल्स लगाने का काम 29 वर्षीय ठेकेदार आरोपी राहुल गुर्वे को दिया। राहुल गुर्वे ने काम रोक दिया, जिससे नाराज महेंद्र सिंह लोहिया अपने भाई गुरविंदर सिंह के साथ आरोपी के घर पहुँचा। काम पूरा क्यों नहीं हुआ, इस बात को लेकर दोनों में कहासुनी हो गई, जिसमें एक दूसरे को गाली गलौज भी की गई। उस दौरान बड़े भाई को गाली गलौज किए जाने से गुस्साए आरोपी के छोटे भाई बुंदी गुरुवे ने घर में रखे चाकू से महेंद्र सिंह लोहिया और उसके भाई पर हमला कर उन्हें गंभीर जख्मी कर दिया। इस मामले की सूचना मिलते ही यशोधरा नगर पुलिस ने मौके पर पहुंचकर जख्मियों को इलाज के लिए मेयो अस्पताल रवाना कर आरोपियों को गिरफ्तार किया है और आगे की जांच आरंभ कर दी है। फिरियादी जख्मी मनिंदर सिंह लोहिया है, ते इंदिरा नगर येथे राहतात। त्यांनी एक त्यांच्या घरातील टाईल्सचं काम एका ठेकेदाराला दिलेलं होतं, तो त्याच्या ओळखीचाच होता। ते त्यांनी काम पूर्ण केलेलं नाही म्हणून त्याला जाब विचारण्याकरिता महेंदर सिंग या आपल्या 2-3 सहकाऱ्यासोबत आरोपीच्या घरी गेलेला होता। त्यांच्यामध्ये बाचाबाजी झाली, वादविवाद झाला, तेव्हा आरोपीचा लहान भाऊ जो आहे, ज्याने ठेका घेतलेला होता त्याचा लहान भाऊ, त्याला वाटलं का आपल्या भावाला शिवीगाळ करत आहे, आणि 2 दिवसापूर्वीसुद्धा येऊन त्यांनी शिवीगाळ केलेली होती, काम करत नाही यावरून। त्यामुळं त्याला रागाच्या भरामध्ये त्याला 2 इसमांना चाकूने मारून गंभीर जखमी केलेले आहे। दोन्हीचा उपचार मेयो हॉस्पिटल येथे करण्यात आलेला आहे। दोघांची प्रकृती ठीक आहे। दोन्ही आरोपी पोलिसांनी अटक केलेले आहे आणि त्यांचा पोलीस कोठडी रिमांड घेण्याची तजवीज ठेवलेली आहे। नाही, दोन्ही आरोपितांविरुद्ध गुन्हे दाखल वगैरे नाही आहे। एक रागाच्या भरामध्ये आणि तात्कालिक घडलेली घटना आहे। दोन्ही आरोपी अटक आहे, पुढील तपास सुरू आहे। कोणाचाही क्राईम रेकॉर्ड नाही आहे।